नमस्कार मैत्रिणींनो, मी लीना जोशी. आपली नवरात्राची उपासाची सिरियल चालू आहे आणि त्याच ह्याच्यात आज आपण बनवणार आहोत अगदी कॉमन उपासाला जो आपण घरोघरी केला जातो तो म्हणजे भगरीचा भात आणि दाण्याची आमटी. सो पहिल्यांदा आपण बघूया भगर कशी करायची. याला वरीचे तांदूळ असे पण म्हणतात. हे मी साधारण एक अर्धा तास भिजवून ठेवले होते वरीचे तांदूळ आणि आता त्यातलं पाणी काढून टाकलंय. त्याच्यानंतर साजूक तूप आहे, जिरा आहे. मी इथे मिरच्यांच्या तुकड्याऐवजी आलं मिरचीचा ठेचा वापरणार आहे. आज तो मी करून घेतलाय. हा आपल्याला इतरही अजून काही पदार्थांमध्ये वापरायचा आहे त्यामुळे मी थोडा जास्तीचा केलाय. मीठ, साखर, थोडेसे शेंगदाणे घेणार आहोत आपण कोथिंबीर वरून टाकायला. आणि हा उकडलेला बटाटा आहे माझ्याकडे होता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कच्चा बटाटा पण वापरू शकता. आधी फोडणीसाठी तूप घालून देते. माझा हा चमचा लहान आहे त्यामुळे 4 चमचे तूप घातले मी, पण नॉर्मल चमच्याचा 1-2.5 चमचे तूप इनफ आहे. थोडस जिरं, मी आता गॅस बारीक करते. आणि थोडे शेंगदाणे, हे कच्चे शेंगदाणे थोडेसे परतून घेणार आहे तुपावर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण घालू शकता, दाण्याचं कूट वापरू शकता, पण असे शेंगदाणे घातले ना की याचा एक क्रंचीनेस छान खाताना चांगला लागतो, त्यामुळे मी जरा कच्चे घातले. आपले दाणे छान भाजून झालेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दाणे कसे भाजले गेलेत, तर ते थोडेसे उकलतात, त्याचं साल उकललं जातं थोडं याच्यावरनं आणि रंगही थोडा बदलतो. आता ह्याच्यातच मी हा उकडलेला बटाटा घालते आणि हाही थोडासा आपल्याला परतून घ्यायचा किंचित लालसर होईपर्यंत. कच्चा बटाटा पण वापरू शकता, तो तुम्हाला थोडासा आधी शिजून घ्यावा लागेल. आता इथे हा शिजलेला आहे त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपला उकडलेला बटाटा असल्यामुळे पटकन झालाय आणि थोडासा लालसर झालेला आहे, म्हणजे तुम्हाला दाखवते मी. बटाट्याची एखादी बाजू ही दिसतंय का तुम्हाला? येस, थोडा परतून झालाय. आता हे थोडं मी बाजूला घेते आणि ह्याच्यामध्ये मी आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय. याच्याऐवजी तुम्ही मिरच्यांचे तुकडे घातले तरी चालेल. आणि हे सगळं परतून घ्यायचं. याच्यातच आपण घालणार आहोत ही भिजवलेली वरई किंवा भगर. एखाद मिनिट आपण हे परतून घेऊया सगळं. जेवढी वरई असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. आता इथे अर्धी वाटी वरई होती तर एक वाटी साधारण मी पाणी घातलंय आणि गॅस मोठा केलाय. अंदाजाने तुमच्या चवीनुसार मीठ घाला. मी इथे थोडीशी साखर घालते, साखर ऑप्शनल आहे, तुमच्या घरी नसेल चालत तर नाही घातलेत तरी चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर सगळं मिक्स करून घेऊ. वरई शिजायला फार वेळ लागत नाही आणि इथे तर आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, बटाटे उकडलेलेच होते,
त्यामुळे आपल्याला फार वेळ नाही लागणार. मी झाकून ठेवते, एक 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊ. इथे आपली भगर होती एकीकडे एका गॅसवर, दुसऱ्या गॅसवर आपण दाण्याची आमटी करून घेऊया. त्याच्यासाठी हे साधारण 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, ते मी मिक्सरमध्ये घालते. त्याचबरोबर हा आलं मिरचीचा ठेचा, याच्याऐवजी तुम्ही दाण्याच्या आमटीला लाल तिखट पण वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सो हे मी आता थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे. बघू शकता आपलं वाटण एकदम छान बारीक झालेलं आहे. आता फोडण्यासाठी तूप गरम झालं की आपण जिरं घालू. गॅस बारीक केला आहे मी. आता आपण हे जे वाटण होतं ते सगळं याच्यात घालून घेऊ. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. काही वाया चव द्यायचं नाही, हे गृहिणीचं लक्षण. आता याच्यामध्ये मी 1-2 आमसुलं घालते, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर. या दाण्याच्या आमटीला छान उकळी आली की आपली दाण्याची आमटी तयार आहे. तोपर्यंत आपण भगर बघून घेऊ. छान भगर शिजलेली आहे आपली. गॅस बंद करते. आणि आता दाण्याची आमटी झाली की आपण सर्व करू. तुम्ही बघू शकता आपल्या दाण्याच्या आमटीला छान उकळी आली आहे. आपली दाण्याची आमटी पण रेडी आहे. रंगही सुरेख आलाय. आपण आमसुलं घातली होती त्याच्यामध्ये. तर अशी ही आपली उपासाची भगर आणि दाण्याची आमटी तयार आहे. सख्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या लीनास सुगरण कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत उद्या भेटू. बाय.